Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। आज तो श्री आहे ना जान्हवीच्या घरी येणार आहे तिचा हात मागायला। तो हात मागायला येणार आहे म्हणून तू पोहे करतेस का? तू झापलं काहीतरीच। आशू झाली पूजा? हो। बर मी ना पोहे करते शुभंकर साठी, खाईल ना ग तू? अगं पोह्याला कोणी नाही म्हणणार आहे का? फक्त तिखट कमी घाला। त्या दिवशी भाकरीचा चुरा खाल्ल्यानंतरचा ठसका आठवतोय ना? हा मग, एखाद्याला नसते बाई तिखट खायची सवय। म्हणजे हा मुलगा या आधी पण इथे येऊन गेलाय का? रुपाली आधी तू ते केस बाहेर वाळून ये बरं। अरे केस काय त्याच्यात पडतात होय? काय गय आशू, हा इथे येत जात असतो का? अगं दिवाळीत फराळाचा डब्बा दिला होता तोच परत करायला आले होते, पण ओळख कशी झाली? काल पण मी विचारत होते पण कुणीच काय बोललं नाही। कुणालाही घरात कस काय घेता ग? एक तर दोघीच असता। रुपाली अगं हळू बोल, देव माणूस आहे तो, चांगल्या घरातला आहे, त्याने ऐकलं तर काय वाटेल त्याला? अगं नाही ऐकणार तो, झोपलाय अजून, जागच नाहीये त्याला। अगं रात्री उशिरा झोपले होते ते, पण एवढ्या रात्रीपर्यंत जागायचंच कशाला ना? रुपाले त्याला जेवढं झोपायचंय तेवढं झोपू दे, तू जरा कांदा कापून दे। मी काही न बोललेलंच बरे, आण तो कांदा इकडं। आशू शुभंकर उठला का बघती का? हो। मुलींशी मैत्री दूरच, मला फार बोलणंही जमत नाही। बर, पण मी तुमच्याशी बोलू शकलो, कदाचित हीच मैत्री असावी। मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला। शुभंकर कुठे? नगरकर बाई। रुपाली अगं हे पातेला खाली उतरव ना, चहा उकळलाय। आशू उठला का ग शुभंकर? आणि परत आमच्या आयुष्यात येऊ नकोस। Thank you.
शुभंकर कुठे? उठला का शुभंकर? बाईंचं बाळ लोकांच्या दारात झोपलंय. शुभंकर उठ, शुभंकर, शुभंकर. कृष्णकांत, बाळ, आई, झोप चांगली झालेली दिसतीय. आई, मी आशु. अग, कोण आले? कोण आहे? काकू, ही माझी आई आणि बाबा. हो का? बरं झालं, गरिबांच्या घराला तुमचे पाय तरी लागले. या ना आत. या आशु, तू अंथरूण काढून घे. अग बाई, तुम्ही पण आलात? तुम्ही यांना ओळखता का? हो, हे आले होते आमच्याकडं. या ना आत. या आम्ही इथे पाहुणचारासाठी आलेलो नाही आहोत. आई, अग आई, मी निघणारच होतो आता इथून. शुभंकर, तुला माहितीये का, आई काल रात्रीपासून घराच्या बाहेर बसून तुझी वाट बघत होत्या. थंडीने कुडकुडत होत्या, तरी पण घरात आला नाही. अन्नाचा एक कण सुद्धा त्यांच्या घशाखाली उतरला नाहीये रे. आओ, पण मी काल फोन. तू काही बोलणार आहेस की तुझं वकील पत्र यांना देऊन मोकळं झालायस? आई, तसं नाही ग, पण प्लीज समजून घे ना. मी तेच करत आली मी आजपर्यंत, आणि आज त्याचा परिणाम दिसतोय मला. आई, काल रात्री तुला फोन करून सांगितलं होतं ना. आओ, पण मी स्वतः फोनवर बोलले होते. म्हणजे काल रात्री जो कॉल आला होता तो? नाही, तो रॉंग नंबर होता. बाकी काल कुठलाच कॉल आला नव्हता, ह्यांचा तर नाहीच नाही. आओ, तुम्ही फोन उचलला होता. मी स्वतः तुम्हाला. मी कुठलाही कॉल रिसीव्ह केलेला नाहीये. असं कसं? मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं खपवूनही घेत नाही. आओ, पण तुम्ही खोटं बोलताय असं कशाला म्हणेन मी? खर तर तू फोन करायला हवा होतास, पण माझा मुद्दा वेगळाच आहे. काय गरज होती तुला इथे यायची आणि मुक्काम करायची? मला चक्कर आली होती. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.